नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज फेब्रुवारी सकाळचे झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर प्रशांत कुमार गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली ते मुंबई येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी डॉ पाटील यांची पाच वर्षासाठी नियुक्ती जाहीर केली राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या माजी पदाधिकारी असलेल्या एका नेत्याने वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थाच्या कानशिलात लगावली त्यांच्याच एका समर्थक कार्यकर्त्याने दुसऱ्या ग्रामस्थाला मारहाण केली भरसभेत ग्रामस्थाला मारहाण झाल्याने गावात दोन गटातील वातावरण चिघळले होते ज्यांना विरोधी नेत्यांच्या वाड्यावर जायचे असेल त्यांनी खुशाल जावे मात्र त्यांना परत आमच्याकडे प्रवेश दिला जाणार नाही असा इशारा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह हो कार्यकर्त्यांना दिला राहुरी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार करडिले यांनीही काही कार्यकर्त्यांना चिमटा काढला जिल्ह्यातील सर्व नातेवाईक कार्यकर्त्यांना आता समजावून सांगण्याची खरी गरज आहे असे ते म्हणाले अहमदनगर सहकारी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे सहा मार्च रोजी निवड होणार आहे उद्या सोमवारपासून इच्छुक नेते मंडळी मुंबईत श्रेष्ठींना भेटून आपला दावा मजबूत करण्यासाठी सज्ज आहेत ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा कृती संगम घडविण्यासाठी आठ मार्च ते पाच जून या दरम्यान महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रदर्शन कॉपशॉप सहकारी व कॉर्पोरेट मालमध्ये उत्पादने विक्रीची संधी याद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे कल्याण नगर नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी पस्तीस कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे अशी मागणी होती पाथर्डी तालुक्यातील करंजीसह चौदा गावांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वांभोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे संकेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले वांभोरी चारीच्या थकीत पाणीपट्टीबाबत कौडगाव आठळे येथील लाभधारक शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज्यमंत्री तनपुरे बोलत होते या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार